विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे स्मार्ट लर्निंग विथ सोनटक्के सर या यूट्यूब चॅनल मध्ये। आज आपण इयत्ता 9वी विषय गणित भाग 2 मधील 5वे प्रकरण चौकोन या प्रकरणातील समलंब चौकोन म्हणजे काय, समलंब चौकोनाचे गुणधर्म आणि सराव संच 5.4 मधील उदाहरण अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवातीला आपण समलंब चौकोन म्हणजे काय ते अभ्यास। ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंची एकच जोडी समांतर असते त्या चौकोनाला समलंब चौकोन असे म्हणतात। आतापर्यंत आपण जेवढे चौकोन पाहिले त्यामध्ये समोरासमोरील बाजू कशा असतात, समांतर असतात। म्हणजे सम्मुख बाजूंच्या दोन जोड्या कशा असतात, समांतर असतात। परंतु समलंब चौकोनामध्ये एकच सम्मुख बाजूंची जोडी समांतर असते। आकृतीमध्ये चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन दाखवलेला आहे की ज्यामध्ये बाजू AB आणि बाजू BC या काय आहेत, समांतर बाजू आहेत। आकृतीत चौकोन ABCD च्या फक्त AB आणि DC याच बाजू एकमेकींना समांतर आहेत। आकृतीत त्या निळ्या रंगाने दाखवलेल्या आहेत। म्हणून चौकोन ABCD हा समलंब चौकोन आहे। समांतर रेषांच्या गुणधर्मानुसार कोण A आणि कोण D ही लगतच्या कोनांची जोडी पूरक आहे। आकृतीत ते दोन कोण पिवळ्या रंगाने दाखवलेले आहेत। म्हणून कोण A अधिक कोण D बरोबर 180°। तसंच कोण B आणि कोण C ही लगतच्या कोनांची जोडी सुद्धा काय आहे, पूरक आहे। आकृतीत ते दोन कोण निळ्या रंगाने दाखवलेले आहेत। म्हणून कोण B अधिक कोण C बरोबर 180°। म्हणून समलंब चौकोनात लगतच्या कोनांच्या दोन जोड्या पूरक असतात, फक्त दोनच जोड्या पूरक असतात। तसंच समलंब चौकोनाच्या समांतर नसलेल्या असमांतर बाजूंची जोडी एकरूप असेल तर त्या चौकोनाला समद्विभुज समलंब चौकोन असे म्हणतात। आकृतीमध्ये पहा, या ठिकाणी AB आणि DC ही समांतर बाजूंची जोडी आहे, परंतु AD आणि BC या कशा आहेत, असमांतर बाजू आहेत। जर या असमांतर बाजू एकरूप असतील, म्हणजे या समान असेल AB बरोबर BC असेल, तर त्याला काय म्हणतात, समद्विभुज समलंब चौकोन असे म्हणतात। आकृतीत त्या दोन बाजू दाखवलेल्या आहेत। समलंब चौकोनाच्या असमांतर बाजूंचे मध्यबिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला त्या समलंब चौकोनाची मध्यगा असे म्हणतात। समजा M आणि N मध्यबिंदू घेतले तर MN या रेषेला त्या समलंब चौकोनाची मध्यगा असे म्हणतात। आकृतीत M आणि N हे मध्यबिंदू आणि त्यांना जोडणारी रेषा MN ही त्या समलंब चौकोनाची मध्यगा आहे। आकृतीत रेख MN ही चौकोन ABCD मध्यगा आहे। यानंतर आपण सराव संच 5.4 मधील उदाहरण अभ्यासू पहा। त्यातील पहिलं उदाहरण आहे, चौकोन IJKL मध्ये बाजू IJ समांतर बाजू KL असून कोण I बरोबर 108, कोण K बरोबर 53°, तर कोण J आणि कोण L यांची मापे काढा। चला तर मग याची काय करू, आपण उकल पाहू। सुरुवातीला आपण चौकोन IJKL काढू की जो कसा आहे, समलंब चौकोन आहे की ज्यामध्ये बाजू IJ समांतर बाजू LK ही दिलेली आहे। तसंच आपल्याला कोण I बरोबर 108°, कोण K बरोबर 53° ही माप दिलेली आहे, ती आपण आकृतीत लिहिली। आता आपल्याला काय विचारलेलं आहे आकृतीमध्ये, तर कोण J आणि L ची मापे काढा। आपल्याला माहिती की हे जे लगतच्या कोणांची जोडी आहे कशी आहे, पूरक आहे। म्हणजे या दोन कोणांच्या मापांची बेरीज किती झाली, 180°। 180 मधून 108 गेले म्हणजे तो आला कोण L। त्याच पद्धतीने हे दोन कोणांच्या मापांची बेरीज किती आहे, 180°। 180 मधून 53 गेले म्हणजे आपल्याला काय मिळाला, कोण J। चला तर मग याचं उत्तर कसं लिहायचं ते आता आपण पाहू। चौकोन IJKL मध्ये बाजू IJ समांतर बाजू KL त्या दोन बाजू आकृतीत निळ्या रंगाने दाखवलेल्या आहेत। कोण I बरोबर 108° व कोण K बरोबर 53° हे देखील आपण आकृतीमध्ये दाखवलेलं आहे। हे काय आहे, आपल्याला दिलेलं आहे, ज्याला आपण विधान क्रमांक 1 म्हणू। म्हणून चौकोन IJKL हा समलंब चौकोन आहे।
म्हणून रेक आय जे समांतर रेक के एल व रेक आय एल ही त्यांची काय आहे, छेदिका आहे. आकृतीत रेक आय जे लाल रंगाने, के एल ही रेषा सुद्धा लाल रंगाने आणि आय एल ही छेदिका लाल रंगाने दाखवलेली आहे. म्हणून कोण आय अधिक कोण एल बरोबर 180 अंश. आकृतीत ते दोन कोण पिवळ्या रंगाने दाखवलेले आहेत. त्याला कारण काय येईल, अंतरकोन कसोटी. म्हणून आपण आता काय करू, दिलेल्या किमती घेऊ. म्हणून 108 अधिक कोन एल बरोबर 180 अंश. 108 च पक्षांतर करू, त्याला कारण येईल विधान एक वरून. आता 108 च पक्षांतर करून कोन एल बरोबर 180 वजा 108 अंश. त्यांची वजाबाकी केली म्हणून कोन एल बरोबर 72 अंश. आकृतीत 72 अंश दाखवलेला आहे. तसंच कोण जे अधिक कोण के बरोबर 180 अंश. आकृतीत ते दोन कोण लाल रंगाने दाखवलेले आहेत. त्याला आपण कारण काय, अंतरकोन कसोटी. आता दिलेल्या किमती घेऊन कोण जे अधिक 53 अंश बरोबर 180 अंश. त्याला कारण विधान एक वरून. म्हणून कोण जे बरोबर 180 वजा 53 अंश. त्यांची वजाबाकी 127 अंश. म्हणून आपल्याला उत्तर काय मिळालं, बरोबर कोन एल बरोबर 72 अंश आणि कोन जे बरोबर 127 अंश. त्यानंतर आपण दुसरं उदाहरण पाहू. पा काय आहे उदाहरण, चौकोन एबीसीडी मध्ये बाजू बीसी समांतर बाजू एडी असून बाजू एबी एकरूप बाजू डीसी. जर कोन ए बरोबर 72 अंश तर कोन बी आणि कोन डी यांची मापे ठरवा. आता या ठिकाणी आपल्याला आकृती दिलेली नाहीये. पा सुरुवातीला आपण चौकोन ए बी सी डी मध्ये बाजू बी सी समांतर बाजू ए डी ही दाखवली. आणि अजून काय दिलेले आपल्याला, की बाजू ए बी आणि बाजू डी सी या एकरूप दिलेल्या आहेत. आणि कोण ए चं माप किती दिलेलं आपल्याला, 72 अंश दिलेलं आहे. आणि काय विचारलंय, कोण बी चं माप आणि कोण डी चं माप. आपल्याला माहितीये जर समलंब चौकोनामध्ये त्याच्या समांतर नसणाऱ्या बाजू समान असतील तर तो काय असतो, समद्विभुज समलंब चौकोन असतो. आता हे काय झालं, त्याचे पूरक कोण झाला. म्हणून 180 मधून 72 गेले म्हणजे हा कोण किती मिळाला आपल्याला, 108. त्याच पद्धतीने आपल्याला हे दोन कोण सुद्धा काढता येतील. चला तर मग आपण याचं उत्तर कसं लिहायचं ते आता आपण पाहूयात. सुरुवातीला चौकोन ए बी सी डी मध्ये जे दिलेलं आहे ते आपण लिहू. बाजू बी सी समांतर बाजू ए डी व बाजू ए बी एकरूप बाजू डी सी आणि कोण ए बरोबर 72 अंश आपल्याला दिलेलं आहे. याला आपण विधान क्रमांक एक म्हणू. म्हणून चौकोन ए बी सी डी हा समलंब चौकोन आहे. आता या ठिकाणी आपल्याला रचना करावी लागणार आहे. बा काय रचना करायची आहे, रेक सी समांतर रेक बी ए ती अशा पद्धतीने काढायची आहे की ए डॅश ई डॅश डी. आकृतीमध्ये पहा की ई हा ए आणि डी च्या दरम्यान असेल. म्हणून रेक बी सी समांतर रेक ए डी व रेक बी ए ही त्यांची काय आहे, छेदिका आहे. आकृतीत रेक बी सी लाल रंगाने, रेक ए डी ही सुद्धा लाल रंगाने आणि बी ए ही छेदिका लाल रंगाने दाखवलेली आहे. म्हणून कोण ए अधिक कोण बी बरोबर 180 अंश. आकृतीत ते दोन कोण निळ्या रंगाने दाखवलेले आहेत. त्याला कारण अंतरकोन. आता आपण दिलेली माप लिहू. पा म्हणून 72 अंश अधिक कोण बी बरोबर 180 अंश. 72 च पक्षांतर करून त्याला कारण विधान एक वरून. आता आपण 72 च पक्षांतर करून म्हणून बी बरोबर 180 वजा 72 अंश. म्हणून बी बरोबर 108 अंश. आकृतीत ते माप आपण दाखवलेलं आहे. याला आपण विधान क्रमांक दोन म्हणू. म्हणून चौकोन ए बी सी ई हा काय आहे, समांतरभुज चौकोन आहे. आकृतीत तो पिवळ्या रंगाने दाखवलेला आहे. कारण काय येईल त्याला, रचना. म्हणून कोण बी ए डी एकरूप कोण सी ई डी. आकृतीत ते दोन कोण पिवळ्या रंगाने दाखवलेले आहेत. त्याला कारण येईल संगत कोण. म्हणून कोण सीईडी बरोबर 72 अंश. आकृतीत आपण 72 अंश दाखवलेलं आहे. त्याला कारण येईल विधान एक वरून. याला आपण विधान क्रमांक तीन म्हणू. तसेच बाजू ए बी एकरूप बाजू ई सी. आकृतीत त्या दोन बाजू
काळ्या रंगाने दाखवलेल्या आहेत. कलाकाराने समांतर व चौकोनाच्या संगत बाजू किंवा रचना म्हणून बाजू ए बी एकरूप बाजू बी सी. कलाकाराने विधान एक वरून म्हणून बाजू ए सी एकरूप बाजू बी सी. याला आपण विधान क्रमांक चार म्हणू. म्हणून त्रिकोण सी ई डी मध्ये आकृती तो त्रिकोण लाल रंगाने दाखवलेला आहे. त्रिकोणात काय झालं, बाजू ए सी एकरूप बाजू बी सी. आकृतीत त्या दोन बाजू काळ्या रंगाने दाखवलेल्या आहेत. याला कारण विधान चार वरून म्हणून कोण सी डी एकरूप कोण सी डी ई. आकृतीत ते दोन कोण पुट्टी रंगाने दाखवलेले आहेत. त्याला कारण एकरूप बाजू समोरील कोण म्हणून कोण सी डी ई बरोबर 72 अंश. त्याला कारण विधान तीन वरून म्हणून आपल्याला उत्तर काय मिळाली, म्हणून कोण बी बरोबर 108 अंश, कोण सी डी बरोबर 72 अंश. त्यानंतर आपण उदाहरण क्रमांक तीन अभ्यासू पहा. काय आहे उदाहरण, आकृतीमधील चौकोन एबीसीडी मध्ये बाजू बी सी ही लहान आहे बाजू एडी पेक्षा. बाजू बी सी समांतर बाजू एडी आणि जर बाजू बी ए एकरूप बाजू सी डी तर कोण ए बी सी एकरूप कोण डी सी बी हे सिद्ध करा. आता या ठिकाणी आपल्याला आकृती दिलेली आहे आणि या आकृतीमध्ये या दोन बाजू एकरूप आहेत आणि बी सी आणि एडी काय आहे, समांतर आहे. तर आपल्याला कोण ए बी सी म्हणजे हा कोण आणि कोण डी सी बी हा कोण काय करायचे आहेत, एकरूप दाखवायचे आहेत. त्यासाठी आपल्याला काय करावे लागणार आहे, रचना करावी लागणार आहे. म्हणून रेख बी एम लंब बाजू एडी व रेख सी एम लंब बाजू एडी काढू. आकृतीत त्या दोन बाजू लंब दाखवलेल्या आहेत. चला तर मग याची आपण काय करू, आता सिद्धता पाहू. बाजू बी सी समांतर बाजू एडी आकृतीत त्या दोन बाजू निळ्या रंगाने दाखवलेल्या आहेत. याला कारण दिलेले, आपल्याला माहिती आहे दोन समांतर बाजूंवर बाजूंवर काढलेल्या लंबांची लांबी समान असते म्हणून बी एम बरोबर सी एन. याला आपण विधान क्रमांक एक म्हणू. म्हणून त्रिकोण बी ए एम व त्रिकोण सी डी एन मध्ये आकृतीत हे दोन त्रिकोण पोपटी रंगाने आणि गुलाबी रंगाने दाखवलेले आहेत. बाजू ए बी एकरूप बाजू सी डी हे आपल्याला दिलेले आहे. बाजू बी एम एकरूप बाजू सी एन विधान एक वरून. कोण बी ए एम एकरूप कोण सी एन डी कारण प्रत्येकी 90 अंश. म्हणून त्रिकोण बी ए एम एकूप त्रिकोण सी डी एन कोणत्या कसोटीनुसार, बरोबर कर्णभुजा कसोटी नुसार. म्हणून कोण ए बी एम एकूप कोण डी सी एन आकृती ते दोन कोण लाल रंगाने दाखवलेले आहेत. त्याला कारण एकूप त्रिकोणांचे संगत कोण. याला आपण विधान क्रमांक दोन म्हणून. आता दोन समांतर रेषांपैकी एका रेषेला लंब असलेली रेषा दुसऱ्या रेषेला ही काय असते, लंब असते. म्हणून कोण एम बी सी एकरूप कोण एन सी बी आकृतीत ते दोन कोण काळ्या रंगाने दाखवलेले आहेत. त्याला कारण प्रत्येकी 90 अंश. याला आपण विधान क्रमांक तीन म्हणू. आता विधान दोन व तीन यांची बेरीज म्हणून. म्हणून कोण ए बी एम अधिक कोण एम बी सी बरोबर कोण डी सी एन अधिक कोण एन सी बी. आकृतीत जर पाहिलं आपण तर कोण ए बी एम म्हणजे हा कोण आणि कोण एम बी सी म्हणजे हा कोण, तसंच या दोन कोणांची बेरीज आणि या दोन कोणांची बेरीज म्हणजेच काय झाले, कोण ए बी सी आणि कोण ए बी सी डी. म्हणून कोण ए बी सी बरोबर कोण डी सी बी. त्याला कारण काय, कोणांच्या गृहित बेरजेचे गृहितक. म्हणून कोण ए बी सी एकरूप कोण डी सी बी हे सिद्ध झाले.